आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. फिट इंडिया अभियानात तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज चेन्नई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. विविध शाखांमध्ये विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पदकं तसंच पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. स्वच्छ भारत मोहिमेची माहिती जाणून घेण्यासाठी जगातले अनेक देशांचे मंत्री भारतात येत आहेत. गेल्या वर्षी जगभरातल्या विविध देशांच्या 55 मंत्र्यांनी भारताला भेट देऊन या मोहिमेची माहिती घेतली असं युनिसेफचे भारतातले स्वच्छता अभियानाचे प्रमुख निकोलस ऑस्बर्ट यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय म्हणजे देशाच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 35,000 हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं शीघ्र कृती दलाच्या 27व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाला अंतिम रूप देण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नशील असून आज बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई इथं 180 उमेदवारांची यादी जाहीर केली. भारताचा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर यानं मालदीवची राजधानी माले इथं झालेल्या मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरिल वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. कामठी इथल्या आर्मी पब्लिक स्कूलच्या 7 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हरियाणातील महेंद्रगड इथं 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबई इथं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी केलेली शोले चित्रपटातील काली ही भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.